या शहराचा पाणी पुरवठा कधीही बंद होऊ शकतो, कारण महापालिकेनं जलसंपदा विभागाचे 40 कोटी भरले नसल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून 130 ते 135 MLD पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचं बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावं लागतं, मात्र गेल्या काही वर्षांपासून मनपानं हे पैसे भरलेच नाहीयेत. त्यामुळे जलसंपदा विभागानं आता महापालिकेला नोटीस पाठवली आहे. पैसे न भरल्यास शहराचा पाणी पुरवठा कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. दरम्यान पाणीपट्टीपोटी मनपाचे 15 कोटी रुपये थकित आहेत, मात्र संबंधित विभागानं दंड आणि व्याज लावून ही रक्कम 40 कोटी केल्याचं मनपातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.